मंडळी आज आपण खूपच सोप्या पद्धतीने झटपट बनणारा आणि महिनाभर टिकणारा पदार्थ बनवतोय कधीही भूक लागली की अधे खाण्यासाठी हा पदार्थ झटपट बनवून महिनाभर साठवून ठेवू शकतो मंडळी रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या सर्वात आधी आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोन कप मैदा घेऊयात मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता आता ह्यामध्ये पाव चमचा हळद घेऊयात एक चमचा लाल तिखट घेऊयात पाव चमचा हिंग घ्यायचा आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर घेऊयात दोन चमचे कसुरी मेथी घ्यायची आहे कसुरी मेथीऐवजी एक चमचा ओवा सुद्धा घेऊ शकता चवीनुसार मीठ घेऊयात आता हे सगळं सुखसाहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यावर ह्यामध्ये चार चमचे तेल घ्यायचं आहे पण तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता हे कडकडीत तेलाचं मोहन पिठामध्ये छान मिक्स करून घेऊयात तेल गरम असल्यामुळे आपण हे आधी चमच्याने मिक्स करून आहे आता हे तेल हाताने सर्वत्र पिठाला चोळून घेऊयात तर हे बघा तेल आपण पिठामध्ये छान मिसळून घेतलंय ये बगा, हे बघा पिठाची घट्ट मूठ तयार होते आणि आपण तोडल्याशिवाय सुटत नाहीये म्हणजे तेलाचं परफेक्ट मोहन पिठामध्ये मिसळलं आता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घेऊन पीठ भिजवून चपातीच्या पिठासारखं सैल पीठ मळायचं नाहीये तर घट्टसर पीठ भिजवून मळून घ्यायचं आहे तर हे बघा अगदी छान घट्टसर पीठ भिजवून घेतलंय चपातीसाठी जेवढा गोळा घेतो त्यापेक्षा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि ह्यावर थोडं सुकपीठ घेऊन जाडसर पोळी लाटून घेऊयात तर ही बघा पोळी आपली लाटून झाली आहे आपण एवढ्या जाडीची पोळी लाटून घेतली आहे आता आपल्याला ह्या पोळीवर तेल लावून घ्यायचं आहे संपूर्ण पोळीला तेल लावून झाल्यावर ह्यावर आता सुकपीठ म्हणजे मैदा पसरून घेऊयात मैदा सुद्धा संपूर्ण पोळीला लावून घ्यायचा आहे आता पोळी दोन्ही साईडने मधोमध फोल्ड करून घेऊयात आता या फोल्डवरती सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावल्यावरती मैदासुद्धा पसरवून घ्यायचा आहे मैदा, मैदा लावलेली बाजू आतमध्ये जाईल असा पुन्हा एकदा मधोमध फोल्ड करून घ्यायचा अशी लांब पट्टी तयार होईल आता या पट्टीवर पुन्हा तेल आणि मैदा लावून घ्यायचा आहे आणि मधोमध पट्टी दुमडून घ्यायची आहे आता ही पट्टी आपल्याला जाड लाटून घ्यायची आहे लाटून घेतल्यावर आपल्याला शेवटचं ह्यावर तेल आणि मैदा पसरवून घ्यायचा आहे ह्या पिठाला आपण जेवढे फोल्ड करू तेवढे जास्त लेअर्स सुटतील आणि पदार्थ छान खुसखुशीत मार्केटसारखा होईल आता शेवटचा फोल्ड केल्यावर आपल्याला ही पट्टी थोडीशी लाटून घ्यायची आहे पोळपाटावर संपूर्ण पट्टी राहत नाहीये म्हणून ह्याचे दोन भाग करून घेते आता ही पट्टी थोडी लाटून घेऊयात लाटून घेतल्यावर ह्याचे एक एक इंचावर पिसेस करून घ्यायचे आहेत जेवढे जाड पिसेस हवे असतील तेवढे अंतर वाढवू शकता एक पीस मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा ह्याला खूप छान पातळ लेअर्स तयार झालेत आता हे पिसेस तळायचे कसे ते पाहूयात कढईमध्ये आपण तळण्यासाठी तेल घेतलंय तेल चांगलं गरम झालंय खूप जास्त कडकडीत करून घ्यायचं नाहीये एक लहान गोळा तेला सोडून बघूयात हा बघा बुडबुडे येऊन हळूहळू वरती आलाय करपला नाहीये किंवा लालसर सुद्धा झाला नाहीये म्हणजे तेल तळण्यासाठी परफेक्ट गरम झालाय आता आपण हे पिसेस तेला सोडूयात हे पिसेस आपल्याला मंद ते मध्यमाचे वरतीच तळून घ्यायचे आहेत सगळे पिसेस तेला सोडल्यावरती सुरुवातीला दोन मिनटे यांना अजिबात चमचा लावायचा नाहीये दोन मिनिटांनी आपण हे परतून हे जर आपण तर लवकर रंग बदलतील आणि आतून कच्चे राहतील आणि खुसखुशीत बनणार नाहीत ही मटरी जर खुसखुशीत बनवायची असेल तर शक्यतो मंद ते मध्यमाच्यावरतीच तळून घ्यायची तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हे बघा आपण ही मटरी छान लालसर रंगात तळून आहे आता ही तेल नितळून काढून घेऊयात ही मटरी खुसखुशीत झाली की नाही हे सुद्धा आपण पाहणार आहोत बाकीची मटरी सुद्धा अशीच तळून घ्यायची आहे तर ही बघा आपण मठरी तळून थंड करून घेतली आहे मटरी मी तुम्हाला तोडून दाखवते ही बघा एकदम मस्त खुसखुशीत मटरी तयार आहे अगदी खारीसारखी खुसखुशीत झाली आहे मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी नक्की बनवून ठेवू शकता चवीलासुद्धा खूप छान मार्केटपेक्षा चविष्ट लागते आणि महिनाभर चांगली टिकते तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू